विकास नामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे। आपण या बीड रोड ते भडळी तांडा या ठिकाणी रस्त्याचा दुरावस्था झालेली आहे, त्यासाठी या ठिकाणी आपण भेट द्यायला आलेलो आहोत। या ठिकाणी या भडळी तांड्यावरील ग्रामस्थ धोंडीराम चव्हाण आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। या हा रस्ता जी आहे, ह्या रस्ता किती दिवसापासून खराब आहे? हा रस्ता आज आमच्या 4-5 पिढ्यापासून रस्ता, हे रस्ता नव्हता आमचा या तंडाला, हे कॅनलपासून रस्ता जोडलेला आहे। हे रस्ता जोडल्यामुळं प्रकाशदादा आमदार यांनी बी उद्घाटन करतो, हे करतो, रस्ता करतो म्हणून सांगून सगळे थकून गेले। कारखाना चालू आहे त्याला 30-35 वर्ष झालेत, त्यापासून सगळ्या तंड्यापासून टायरावर ट्रॅक्टर सगळे वाहतात, वाहतूक जास्त आहे रस्त्याला। हे तंड्याबद्दल खूप रस्ते खड्डे पडलेत, माणसाला जाता येत नाही अशी अवस्था आहे। आणि ह्या अवस्थेमध्ये आम्ही प्रकाशदादाला आणि धैर्यशील काकाला मी ऑफिसवर गेलो, ऑफिसवर घेऊन असं म्हणलो की दादा हे रस्ता खूप खराब झालेला आहे, आपल्याकडे सोयी हे रस्ता करून घेणे। तरी मी असं बोललो दादाला, हे तुम्ही कारखाना केल्याबद्दल ह्या चढाची काय वाट आहे, बैलाला दांडग्याने मारायला लागलेत। दांडगा कळते का तुम्हाला? दांडगा ह्याने बैलाला मारतात, बैल काय माझ्या समोर पडतात, मी तिथंच आहे हमेशा, तुम्ही काय करा जीसीबी आणून रस्ता करून घ्या दुरुस्त। ते म्हणले हो, पण हे दांडगे कुणाला बसायला लागलेत? दादा बैलाला नाही, हे दांडगे तुला बसायला लागलेत, असं मी ऑफिसवर बोललेलो दादा। हे खरंच आहे, पण हे रस्ता आणखीन तसाच आहे, खूप अवघड आहे रस्त्याची। हे रस्त्याबद्दल काळजी गावाला घेत नाही, आणि हे कुणी मंत्री हे येतात हे बी काही करू शकत नाही। हे रस्ता आमचा कोण करणार हे आम्हालाच काही कळाना। एवढा तेलगावापासून कारखान्यापर्यंत रस्ता जोडायचा, हे काय साधा रस्ता आहे का? आणि सगळी दुनिया इथून वाहतीस, असं एवढं बोलून माझे दोन शब्द। या ठिकाणी जे लोकनेते सुंदरावजी सोळंके सहकारी साखर कारखाना आहे, या ठिकाणची बैलगाडी वाहतूक जी करणार, ऊसतोड बैलगाडी वाहतूक जी करणार आहे, या भडळी तांड्यावरूनच या चारीने जात असते। या ठिकाणी ज्या वेळेस कारखाना सुरू होतो त्यावेळेस या ठिकाणी आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्फत कारखान्यामार्फत थोडा मुरुम टाकल्या जातो, त्यानंतर या रस्त्याकडं कुठलीही पाहणी केली जात नाही। या रस्त्याची वर्षानुवर्ष दुरावस्था आहे, येथील ग्रामस्थांना खूप मोठा रस्त्यासाठी सामना करावा लागत आहे। या पावसाळ्यामध्ये यांना गुडघ्या इतकं या चिखलातून यांना रस्ता काढावा लागत आहे। या ठिकाणची विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत शाळेला जावं लागत आहे। या भडळी तंड्यामध्ये बीड जिल्हा, काही दिवसापूर्वी माजी बीड जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण, या नागेश चव्हाण एवढे मोठे डॉक्टर या ठिकाणी, म्हणजे त्यांचा जन्म झालेला आहे, त्यांनी या ठिकाणाहून चिखल तुडून शल्य चिकित्सक झाले। ते म्हणजे खूप या तंड्यामध्ये नावलौकिक केलेले लोक आहेत, परंतु या भडळी तंड्याच्या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं खूप येणारे जाणारे प्रवासी असतील, या ठिकाणचे ग्रामस्थ असतील, ह्यांना खूप मोठा सामना करावा लागत आहे। तरी माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी याकडे लक्ष देऊन ताबडतोब रस्ता करण्यात यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे। नाहीतर लोकशाहीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा त्यांचा इशारा आहे। विकासनामा लाईव, बालासाहेब पपाळ, बीड।